मुंबईतल्या अरबी समुद्रात एक जबरदस्त थरार पाहायला मिळाला. निमित्त होतं सेलिंग फेस्टिवलचं. बिग बोट्स, कॅडोश, वाईंड सर्फिंग, ऍप्टिमिस्ट अशा विविध जहाजांचा आणि विविध स्पर्धकांचा समावेश असलेली फेस्टिवल ऑफ सेल्स ही स्पर्धा सध्या मुंबईतील अरबी समुद्रात सुरू आहे. या स्पर्धेत ज्याप्रमाणे राष्ट्रीय खेळाडू सहभागी झाले आहेत, त्याचप्रमाणे अजिबात जहाज चालवता न येणारे स्पर्धकही मोठ्या जहाजातून या फेस्टिवलमध्ये सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण म्हणजे अगदी 10-12 वर्षांची मुलं खोल अरबी समुद्रात एकेकटे लिलया आपली जहाज गलबतासहित चालवित होती. यामध्ये काही अगदी सराईत जहाज चालक होते, तर काही नौखे आणि जहाज सफारीचा आनंद लुटणारी मंडळी होती. दरम्यान काही राष्ट्रीय खेळाडू आपल्या कामगिरीने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेत होती. इस गेम में पावर, स्टेमिना और माइंडसेट सब चीज उतना इम्पोर्टेंट है, बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट रखता है ये सब, क्योंकि आप अगर जो फिजिकल नहीं होगा तो हैवी विंड में कंट्रोल करना उतना आसान नहीं रहेगा बोट को, इसलिए पावर, स्टेमिना सबका ज़रूरत है. इंटरनेशनल लेवल पे सक्सेस करना अभी थोड़ा इंडिया के लिए टफ है, बट इन फ्यूचर हम लोग अच्छा कर सकते हैं. इंडियन सेलिंग आगे बढ़ रही है. रंगीबेरंगी गलबत असलेली विंड सर्फिंग हा सर्वाधिक अवघड असलेला क्रीडा प्रकार साऱ्यांचंच लक्ष वेधून घेत होता. मुंबईतील रॉयल बॉम्बे यॉट क्लब, सेलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, इंडियन नेव्हल वॉटरमॅनशिप ट्रेनिंग सेंटर आणि आर्मी यॉटिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या फेस्टिवलचा उद्देश याच क्रीडा प्रकाराबाबत जागरूकता निर्माण करणं हे आहे. मुंबई काफी बड़ा हार्बर है, बहुत सारे सेलिंग अपॉर्चुनिटीज है, मगर जानकारी नहीं है. सो काफ़ी डिफरेंट टाइप्स के बोट है, जैसे बड़े बोट्स है जिसमें 10-15 लोग जा सकते हैं, छोटे बोट्स से जो बच्चे स्टार्ट यूज़ कर सकते हैं, और फैसिलिटी होने के बावजूद पॉपुलैरिटी नहीं है. सो आज जो गेस्ट आए हैं दे हैव गॉन ऑन द बिग बोट्स, तो उनको पता चलेगा कि सेलिंग है क्या. यू नो इट्स ग्रीन, नो फ्यूल, एक्सट्रीमली एनर्जी एफिशिएंट, फिटनेस के लिए अच्छा है. दैट इज व्हाट दिस होल इवेंट इज अबाउट. विशेष म्हणजे या क्रीडा प्रकारात मुले आणि मुली असा भेदभाव नसून दोघांनाही एकमेकांशी स्पर्धा करावी लागते. अशा प्रकारच्या स्पर्धा भारतात अधिकाधिक होणं गरजेचं असून यामुळेच हा क्रीडा प्रकार भारतात रुजण्यास मदत होणार आहे. मेगा कुचिक, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.